दसरा अभंग एक। पवित्र सुदीन उत्तम दिवस दसरा, सापडला तो साधा जी मुहूर्त वरा। गरजा जे जेकार हरी हृदयी धरा, आळस नका करू लहाना सांगतो थोरा। याहू याहू बाई आनो निघाली हरी, शिलंगना वेगी घेऊनी आरत्या करी। वाळू श्री मुखवंदू पाऊले श्री, आम्हा दैव आले येथे घरीच्या घरी। अक्षय मुहूर्त औटा मध्ये साधे ते, मग येरी गरजे जैसे तैसे होत जाते। मनोनी मागे पुढे कोणी न पाहावे येथे, सांडा प्रति काम जाऊ हरी सांगाते। बहुता बहुता रीती चित्ती धरा हे मनी, नका गई करू ऐकाल जा कानी। मग हे सुख कधी न देखाल स्वप्नी, उरेल हाय हाय मागे होईल कहानी। ऐशी आस वंचती त्यांच्या भाग्या पारू, नाही 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 सत्य जाना निर्धारू। मग हे वेळ घटिका नाही अजरामरू, कळले असो द्या मग पडतील विचारू। जयासाठी ब्रह्मादिको झाले ते पिसे, उच्चिष्टा कारणे देव जळी झाले मासे। अर्धांगी विश्वमाता लक्ष्मी वसे, तो हा तुकया बंधू म्हणे आले अनायासे। आमचा हा दसऱ्याचा दिवस अतिशय उत्तम आहे, हा आम्हाला मुहूर्त सापडला असे समजून पांडुरंगाचे नाम हृदयामध्ये धारण करा आणि जय जयकार करून त्याच्या नामाची गर्जना करा। अजिबात आळस करू नका, मी हे सर्व लहान थोरांना सांगत आहे। या बाईयानो तुम्ही सुद्धा या, श्रीहरी आज दसऱ्याच्या निमित्ताने शिलंगनाला निघाली आहेत, लवकर आरती घेऊन तुम्ही या आणि या श्रीहरीचे मुख आपण भक्तिभावाने ववाळूया। तसेच या भगवंताचे आपण दर्शन घेऊया, याची पावले वंदन करूया। आपल्या घरच्या घरीच हा थोर देव आपणाला भेटलेला आहे। साडेतीन सणामधील दसरा हा एक महत्त्वाचा आणि अक्षय असा मुहूर्त आहे, त्याच्यावर जे काही साधायचे असेल ते साधून घ्या। बाकीचे मुहूर्त तसेच असतात, म्हणून मागे पुढे न पाहता दुसरे कामे सोडून या हरीच्या संगतीमध्ये या। अनेक प्रकाराने याच श्रीहरीचे नाव मनामध्ये धारण करा। ज्याने कोणी याचे नाव कानाने ऐकले असेल त्यांनी याविषयी हयगय करू नका, कारण मग हे सुख स्वप्नामध्ये सुद्धा कोणास दिसणार नाही। उगीच हय हय करण्याची परिस्थिती तुमच्यावर माघावून ओढवेल। अशा प्रकारच्या हरीस जे मुक्तील त्यांच्या दुर्दैवास सीमा राहणार नाही, असे मी त्रिवार गर्जून सांगत आहे। मग अशी ही आजरामर घटना पुन्हा कधी येणार नाही, हे सर्व तुम्ही नीट ध्यानात ठेवा, नाहीतर मग पुन्हा विचारात पडाल। या देवासाठी ब्रह्माधिक देव सुद्धा वेडे झालेले आहेत आणि यांचे उष्टे मिळावे म्हणून स्वर्गाचे देव सुद्धा पृथ्वीवरील पाण्यामध्ये माशांच्या रूपाने जन्माला येतात। विश्वमाता लक्ष्मी ज्याची पत्नी आहे, असा हा योग तुकया बंधू सांगत आहे की आना याचे लाभलेला आहे। वाळू आरती पंढरी राया, सर्व भावे शरणालो तुझी आपाया। सर्व व्यापून कैसे रूप आकळू, तू हा गवया घरी झाला कृष्ण बाळू। स्वरूप गुणातीत झाला अवतार धारी, तो हा पांडू रंग उभा विटेवरी। भक्तीची आकाजा कैसा रूपाशी आला, ब्रिदाचा तोडर चरणी मिरविला। आरती आरती ओवाळली, वाखानिता कीर्ती वाचा परतली। भाव भक्ती बळी होशी कृपाळू देवा, तुका म्हणे पांडुरंगा तुझ्या न कळती मावा। हे पंढरी राया पांडुरंगा, मी तुझी मनोभावाने आरती ओवाळीत आहे। मी सर्व भावाने तुला तुझ्या पायांना शरण आलो आहे। तू सर्वत्र व्यापून असलास तरी तुझे रूप कळून येत नाही, परंतु हा अनाकलनीय ईश्वर गोकुळामध्ये गवळ्याच्या घरी कृष्ण रूपाने बाळ होऊन जन्माला आला आहे। रूपातीत आणि सर्व गुणांच्या पलीकडचा असणारा हा अवतारधारी पांडुरंग भक्तांच्यासाठी विटेवर उभा राहिलेला आहे। भक्तीच्या कारणासाठी हा या सगुण रूपाला आला, याने पायामध्ये कड्यासारखा दागिना घातला आहे। याच मोठ्या भक्तिभावाने मी आरती ओवाळीत आहे। याची कीर्ती वर्णन करताना वाणीही परत फिरते। भावभक्तीच्या मुळेच देवा तू फार कृपाळू होतोस। तुकाराम महाराज म्हणतात, हे पांडुरंगा तुझी माया कधी ध्यानामध्ये येत नाही। करुणी आरती आता वो वाळू श्रीपती, आजी पुरली नवसू धन्य काळ हा दिवसू। भाऊ सकळा पुण्यवंता तुम्ही बाळा, तुका वाही टाळी होता सन्निध जवळी। आता आरती करून आपल्या या श्रीपतीला ववाळूया। आज आपले सर्व मनोरथ पूर्ण झाले असून आजचा दिवस धन्य आहे। तुम्ही सर्व पुण्यवान आबाल वृद्ध भक्त हो, पांडुरंगाला एकदा डोळे भरून पहा। तुकाराम महाराज म्हणतात, मी हरीच्या अगदी जवळ उभा राहून टाळी वाजवित आहे।
द्याल माळ तरी पडेन मी पाया दंडवत वाया कोण वेसी आले ते हिशोबी अवघिया प्रमाणू द्याल तरी दान मान होतो मोकळ्या मने घ्याल जरी सेवा प्रसाद पाठवा लवकरी तुका म्हणे तुम्ही झाली या कृपण नामाचे जतन मग कैसे हे पांडुरंगा प्रसाद म्हणून तुम्ही आपल्या गळ्यामधील माळ मला द्या तर मी तुमच्या पाया पडेन नाहीतर फुकट दंडवत कोण घालतो जे हिशोबाने रीतसर होत असते तेच सर्वांना मान्य असते तुम्ही जर काही दान दिलेत तर आम्ही तुमचा मान ठेवू मोकळ्या मनाने आमच्याकडून जशी सेवा घेता तितक्याच मोकळ्या मनाने तुम्ही तुमचा प्रसाद आम्हाला लवकर पाठवून द्या तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही जर कृपण झालात कंजूस झालात तर आमच्याकडून तरी तुमच्या नावाचे रक्षण कसे होईल तुम्ही जावे निज मंदिरा आम्ही जातो आपल्या घरा विठोबा लोभ सोदी आम्ही असो तुमचे पायी चित्त करी सेवा आम्ही जातो आपल्या गावा तुका म्हणी दिशा भुललो फिरून पाया पाशी आलो देवा झोपण्यासाठी तुम्ही आपल्या शेजघरामध्ये जा आम्ही आमच्या घरी जातो विठोबा आता लोभ असू द्या हे पांडुरंगा आता लोभ असू दे आम्ही तुमच्या पायाजवळ नेहमीच असतो आम्ही देहाने आमच्या गावाला गेलो तरी आमचे चित्त मात्र तुमच्याजवळच राहून तुमची नित्य सेवा करीत असते तुकाराम महाराज म्हणतात देवा मी घरी जाण्यासाठी मार्गाला लागलो होतो काही चालत सुद्धा गेलो परंतु माझी दिशाभूल झाली माझी वाट चुकली कशी चुकली मला कळत नाही आणि परत फिरून मी तुमच्या पायाजवळच आलेलो आहे पाही प्रसादाची वाटू द्यावे धोनी या चाटू शेष घेऊन जाईन तुमचे झाले या भोजन झालो एक सवा तुम्हारून या देवा तुका म्हणे चित्तू करून राहिलो निश्चिंतू देवा तुमच्या प्रसादाची मी वाट पाहत आहे ताटामध्ये जे शेष शिल्लक राहिलं असेल ते तुम्ही धुवून द्या तुमचे जेवण झाल्यानंतर मी शेष घेऊन जाईन जे काही शिल्लक राहिलेलं असेल तेच मी घेऊन जाईन देवा आता मला शेष मिळाला आहे मी आता तुमच्या समोरून बाजूला झालो आहे तुकाराम महाराज म्हणतात की देवा आता चित्त समाधान करून शांतपणे मी राहिलो आहे केली कट कट गाऊ नाचो नेनता लाज नाही भया पोटाशी चिंता बैसाशी न लेती पाय रगडू जातारा जाण उद्या वारा उभ झाली उशिरा उशिरा उशीर किती काय म्हणावा जननी ये बाळ का कोप काही न धरावा तुझी संगती आम्ही करू कोल्हाळू तुका म्हणे बाळ अवघे मिळून गोपाळू देवा तुमच्या पुढे आम्ही सर्व बाळके लढिवाळपणे गातो नाचतो आणि त्यामुळे आम्हाला आनंद सुद्धा होतो पण तुमच्यासाठी मात्र कटकट निर्माण करीत असतो आता आम्हाला कोणाची लाज किंवा भीती शिल्लक राहिलेली नाही प्रसाद पाठवून द्या असे म्हणून आम्ही आमच्या पोटाची काळजी करीत आहोत पण असे करण्यापासून तुम्हाला किती त्रास होतो याचा आम्ही कधी विचार सुद्धा केला नाही देवा आता बसा उभे राहून तुम्ही दमला आहात तुम्ही दात आहात तुमचे पाय चेपू द्या तुमच्या शरीराला फार उष्णता होत आहे यासाठी वारा घालू द्या सेवा करण्यास आमच्याकडून थोडा उशीर झाला तरी किती उशीर झाला असे काय बरे म्हणायचे आईने बाळावर कधी रागवायचे असते का तुकाराम महाराज म्हणतात आम्ही सर्व बाळ गोपाळ मिळून तुझ्या संगतीमध्ये नामाचा कोल्हार करू आरुषे शब्द बोलू मनी न धरावे काही लढी वाळ बाळकी तुझी आमुची आई देई गे विठाबाई प्रेम भातुके अवघिया कौतुके लाना थोरा सकळा सांडून या भीड धिटपणा ते वाणी घेतली पाहिजे केलेले कुरे ते कानी तुका म्हणे थोड्यासाठी काशाची आटी झाली असे भेटी धुरे समसाठी हे आई मी जे आतापर्यंत काही बोबडे बोल बोललो त्याबद्दल मनात काही आणू नकोस कारण आम्ही तुझी लाडकी मुले आहोत आणि तू आमची प्रेमळ अशी आई आहेस हे विठाबाई आम्हा सर्व लहान थोर मुलांना कौतुकाने प्रेमाचा खाऊ दे तुझी भीती न बाळगता जीटपणाने आम्ही तुझे वर्णन केले आहे अर्थातच लेकराने जे जे वर्णन केले असेल ते सर्व तुला कानाने ऐकून घेतलेच पाहिजे तुकाराम महाराज म्हणतात तुझ्यासारख्या सर्व श्रेष्ठांची मला भेट झाली असताना चांगले वर्णन करता येत नाही एवढ्या थोड्या कारणासाठी कशासाठी मला तू दूर करण्याचा प्रयत्न करतेस किंवा माझ्यावर निष्कारण अधिकाराच्या अटी तरी का लागतेस मी जसा आहे तसाच माझा अंगीकार कर कळसवाई लाशरी सहस्रनामे पूजा करी पिक पिकली पिकली घन दाटोनी आली शेवटीचे दान भागाला नारायण
तुका म्हणे पोटू भरली वारली गोभाटू। या देवाने आपल्या शिरावर मुकुट धारण केलेला असून या देवाची मी हजारो नावानी पूजा करीत आहे। याच्या नामभक्तीचे पीक अफाटपणे पिकले असून त्याची छाया सर्वत्र घनदाटपणे पसरली आहे। शेवटचे दान म्हणून हा भगवंतच आमच्या वाट्यास आलेला आहे। तुकाराम महाराज म्हणतात, याच्या प्राप्तीमुळेच आमचे पोट भरले असून इतर सर्व तक्रारी निवारण झालेले आहेत। अडकले देवद्वार व्यर्थ काय कर कर, आता चला जाऊ घरा नका करू उजगरा। देवा लागली शे निजू येथे उभ्या काय काजू, रागे तू देवा तुका म्हणे ने घे सेवा। आता चला रे सर्वजण, देवाचे दार बंद झाले आहे, येथे उगीच कटकट करत बसू नका। चला आपण आता आपापल्या घरी जाऊया। या ठिकाणी उगीच जागरण करून गोंधळ करू नका, देवाला झोप लागलेली आहे, या ठिकाणी उभे राहून काय साधणार आहे। तुकाराम महाराज म्हणतात, असे करण्याने देवास राग येईल, मग तो आपली सेवा घेणार नाही, तेव्हा सर्वजणांनी आपापल्या घरी चला। कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा। कृष्ण माझा गुरु कृष्ण माझे तारू, उतरी पैल पारू भव नदीची। कृष्ण माझे मनू कृष्ण माझे जनू, सोईरा सज्जन कृष्ण माझा। तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा, वाटे न करावा परता जीवा। हा श्रीकृष्णच माझी माता आहे, हा कृष्ण माझा पिता आहे, बहीण भाऊ चुलता सर्व काही हा भगवंत श्रीकृष्णच आहे। हा श्रीकृष्ण माझा गुरु असून संसार सागर तरुण जाण्यासाठी माझी तो नाव आहे। कृष्णच माझे मन आणि माझे इष्टजन आहेत, माझे सगळे सोयरे आप्तजन हा भगवान कृष्णच आहे। तुकाराम महाराज म्हणतात, हा एक श्रीकृष्णच माझा एक विसावा आहे, याच्याशिवाय जीव निराळा आहे असे वाटत नाही। कृपा करावी भगवंते ऐसा शिष्य द्यावा माते, माझे व्रत जो चालवी त्याशी द्यावे तो आपालवी। वावा ब्रह्मज्ञानी गुंडा ती लोकी ज्याचा झेंडा, तुका तुका हाका मारी माझ्या विठोबाच्या द्वारी। परमेश्वराने माझ्यावर कृपा करावी आणि मला असा एक चांगला शिष्य द्यावा की जो माझे हे हरिनामाचे आणि भक्तिप्रेमाचे व्रत पुढे चालवत नेईल। हे देवा त्याच्यावर तू प्रेमामृताचा वर्षाव कर। माझा शिष्य ब्रह्मज्ञानामध्ये परिपूर्ण असावा, तिनही लोकांमध्ये त्याची कीर्ती पसरून राहावी। तुकाराम महाराज म्हणतात, अशा रीतीने मी माझ्या विठोबाच्या दारामध्ये उभा राहून हाका मारित आहे। जातो वाराणसी निर्विगाई घोडे म्हैसे, गेलो येतो नाही ऐसा सत्य मानावा भरवसा। नका काढू माझी पिवी तुम्ही वरळा भूस खावी, भिकारी याचे पाठी तुम्ही घेऊन लागा काठी। सांगाल जेवा या ब्राह्मणू तरी कापाल माझी मानू, ओकली या ओका म्या खर्चला नाही रुका। तुम्ही खावी ताक पाणी जतन करा तुपलोणी, नाही माझे मनी पोरे रांडा नागवणी। तुका म्हणे नीट होते तसे बोले स्पष्ट। संसारामध्ये एक आसक्त असलेला भक्त काशी यात्रेला जाताना म्हणतोय की मी काशी यात्रेला निघालोय, गायी घोडे म्हशी यांचा चांगला सांभाळ करा, मी ही जनावरे तुमच्यावर सोपवून जात आहे। मी गेलो की लगेच येतो, गेलो असेही वाटणार नाही, माझ्यावर विश्वास असू द्या। मात्र हे ध्यानात ठेवा की मी गेल्यानंतर माझी धान्याची पेवे तुम्ही फोडू नका, तुम्ही भुसा आणि पोलकडे यांचेच अन्न घ्या। दारामध्ये भिकारी जर आला तर हातामध्ये काटी घेऊन त्याच्या मागे लागा आणि त्याला हाकलून द्या। मी या ठिकाणी नाही असे पाहून तुम्ही एखादा ब्राह्मण जेवायला सांगाल तर मग माझी मान कापल्या इतके दुःख मला होईल। वोकारी होऊन दुखणे आले तरी मी त्याच्यासाठी औषधासाठी एक पैसा सुद्धा कधी खर्च केला नाही, असा पैसा मी जतन करून ठेवला आहे। तुम्ही सर्वांनी नुसते ताक पाणी पिऊन राहावे आणि तूप लोणी माझ्यासाठी ठेवून द्यावे। तुम्ही कुणी काही खर्च करू नका, माझ्या रांडापोरांचे नागवण व्हावी असे माझ्या मनात नाही। तुकाराम महाराज म्हणतात, त्याच्या मनात जसे आहे तसेच आम्ही स्पष्टपणे सांगत आहे। कास घालू नि बळकटू, झालो कळी काळाशी निटू, केली पाय वाट भव सिंधू वरुणी। यारे यारे लहान थोरू, याती भलते नारी नरू, करावा विचारू न लगे चिंता कोणाशी। कामी गुंतले रिकामी, जपी तपी येथे जमे, लाविली दमामे मुक्तानी मुक्षा। एकंदर शिका पाठविला इहलोकू, आलो म्हणे तुका मी नामाचा धारकू। मी माझी कास बळकटपणे घालून प्रत्यक्ष यमाशी लढण्यासाठी सुद्धा धैर्याने सिद्ध झालो आहे। हा संसार रूपी सागर तरुण जाण्यासाठी मी या नामस्मरणाची नाव तयार केली आहे।
जे कोणी लहान थोर असतील त्या सर्वांनी या हो। नर नारी तुम्ही कुठल्याही जातीचे असा, या ठिकाणी येण्यास कुणाला मनाई नाही। सर्वांनी या ठिकाणी यावे आणि निश्चिंत मनाने यावे। कुणी कामात आपापल्या व्यवहारामध्ये जर गुंतले असतील, कुणी रिकामे असतील, कुणी जप करण्यात गुंतले असतील, कुणी तपश्चर्येमध्ये व्यग्र असतील, कुणी मुक्त असतील, कुणी मोक्षाची इच्छा धारण करणारे मुमुक्ष असतील, सर्वांसाठी मी या ठिकाणी विठ्ठलाच्या नामस्मरणाचे नगारे सुरू केलेले आहेत। या सर्व लोकांना एकच नामाचा शिक्का या लोकात उपयोगी असल्याने ईश्वराने आम्हाला पाठवले आहे। तुकाराम महाराज म्हणतात, मी या नामाचा धारकच या ठिकाणी आलेलो आहे। आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण असे, बोलिले जे ऋषी सास भावे वर्तावया, जाडू संताचे मार्गू आडराने भरले जगू, उच्छिष्टाचा भागू शेष उरले ते सेऊ, अर्थे लोपली पुराणे नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी मग साधने बुडविली, पिटू भक्तीचा रांगोरा कळी काळाशी दरारा, तुका म्हणे करा जय जयकार आनंदी। आम्ही वैकुंठामध्ये निवास करणारे श्री विष्णू बरोबर राहणारे असून काही कारणासाठी आम्ही या भूतलावर या पृथ्वीवर आलेलो आहोत। पूर्वी ऋषी मुनींनी जे सांगितले तेच सत्यार्थाने सांगण्यासाठी आणि त्याचप्रमाणे वर्तन करण्यासाठी आम्ही या भूमीवर अवतरलो आहोत। पूर्वीच्या सर्व साधू संतांचे ऋषी मुनींचे मार्ग आम्ही झाडून स्वच्छ करून टाकू। हे जग आडरानाच्या बिकट मार्गाने चालले आहे, पण त्यास आम्ही साधू संतांच्या आणि ऋषी मुनींच्या उच्चिष्टाच्या भागाचे सेवन घडवून नीट सरळ मार्गावर आणू आणि आम्ही तो भाग सेवन करू। आज पुराणातील खऱ्या अर्थाचा लोप झाला आहे। केवळ शब्द ज्ञानाने सर्व आयुष्याचा नाश केला आहे। सर्वांच्या मनामध्ये विषयांचाच लोभ असल्याने सर्व महत्वाची साधने बुडून गेली आहेत। तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही मात्र या भक्तीचाच डांगोरा पिटू, या भक्तीचाच प्रचार करू, यामुळे प्रत्यक्ष यमासही दरारा वाटेल। चला त्या हरीच्या नामाचा जय जयकार मोठ्या आनंदाने करा। बळी याची अंकितू आम्ही झालो बळीवंत, लाता हनुनी संसारा केला शडर्मीचा मारा, जन धन तन केली त्र नाही समानू, तुका म्हणी आता आम्ही मुक्तीची या माथा। आम्ही त्या सर्व शक्तिमान सामर्थ्य संपन्न ईश्वराचे अंकित झालो असल्याने आम्ही पण त्यांच्या इतकेच बलवान झालो आहोत। आम्ही या संसाराला लात घालून शेड रिपूंचा नाश केला आहे। लोक आप्तस्वकीय धन शरीर यांना आम्ही गवताप्रमाणे क्षुल्लक मानले आहे। तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही आता मुक्तीच्याही माथ्यावर उभे राहिलेलो आहोत, आम्हास मुक्तीची काही किंमत नाही। मृत्यू लोकी आम्हा आवडते परी, नाही एका हरिनामे विनू, विटले हे चित्त प्रपंचापासून, वमन हे मनी बैसलेसे, सोने रूपी आम्हा मृतिके समानू, मानिके पाशान खडे तैसे, तुका म्हणी तैशा दिसतील नारी, रिसाची या परी आम्हा पुढे। या पृथ्वीवर या मृत्यूलोकामध्ये आम्हाला एका हरिनामाशिवाय दुसरं काहीही आवडत नाही। या प्रपंचापासून आमचे चित्त पूर्णपणे विटून गेले आहे, विरक्त झाले आहे, आणि हा प्रपंच आम्हाला एखाद्या वांतीप्रमाणे वाटतो आहे, त्याच्याविषयी घृणा निर्माण झाली आहे। सोने रुपे आम्हा हरिदासांना मातीप्रमाणे वाटते आणि रत्ने मानके दगडाच्या खड्याप्रमाणे वाटतात। तुकाराम महाराज म्हणतात, त्याचप्रमाणे या बायका आमच्या पुढे येणाऱ्या एखाद्या भयानक असोलीप्रमाणे वाटतील। स्त्रियांचा तो संग नको नारायणा, काष्ठा या पाशाना मृतिकेच्या, नाटविहा देव नगडे भजनो, लातावले मन आवरेना, दृष्टीमुखी मरण इंद्रियांच्या द्वारे, लावण्य ते खरे दुःख मुळू, तुका म्हणे जरी अग्नी झाला साधू, परी पावे बाधू संघटने। हे भगवंता, या स्त्रियांची संगत आम्हाला देऊ नकोस। त्यांचे रूपलावण्य कितीही चांगले असले तरी त्यांना लाकडाच्या दगडाची किंवा मातीच्या समानच मानावे, कारण यांच्या संगतीमध्ये देव आठवत नाही, भजन होत नाही आणि लालसावलेले मन कधी आवरले जात नाही। यांच्या सहवासाने मरण येऊ शकते, खरोखर अशा स्त्रियांचे सौंदर्य हे दुःखाचे मूळ आहे की काय? तुकाराम महाराज म्हणतात, अग्नी हा साधू झाला तरी त्याच्याशी विशेष संघटन जर केलं आणि त्याला आलिंगन दिलं तर त्याने पोळणारच। परावी या नारी रखुमाई समानू, हे गेले नेमून ठाईचे, जाईव तू माती न करी सायासू, आम्ही विष्णुदास न होतेशे, न सहावे मज तुझे हे पतनो, नको हे वचन दुष्ट वधू, तुका म्हणे तुझ पाहिजे भ्रतारू, तरी काय नर थोडे झाले।
तुकाराम महाराजांच्याकडे एक बाई आली होती आणि त्या बाईनं महाराजांना व्यभिचार करण्याविषयी परावृत्त करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी महाराजांच्या तोंडून हे दोन अभंग बाहेर पडलेले होते। ते म्हणतात की हे बाई, परक्यांच्या स्त्रिया आम्हास रुक्माई माते समान आहेत। हा नियम आमचा प्रथमपासूनच ठरलेला आहे। माते तू परत जा, आम्हाला गुंतवण्याचे तू फुकट प्रयत्न करू नकोस। आम्ही हरिभक्त आहोत, त्या वश होणाऱ्यांच्या जातीचे नाहीत। तुझे हे पापकृत्य मला सहन होत नाही। तुझ्या तोंडून येणारी ही दुष्ट वचनांची वाणी मला ऐकवत सुद्धा नाही। तू असे पुन्हा बोलू नकोस। तुकाराम महाराज म्हणतात, तुला जर पती हवाच असेल तर गावामध्ये इतर लोक काही थोडे आहेत का? त्यांच्याकडे जा आणि त्यांच्यातील एखाद्याला निवड। भक्ती प्रतिपाळे दिन ओ वसळे, विठ्ठले कृपाळे होशी माये, पडिला विसर माझा काय गुणे, कपाळ हे उणे काय करू, तुका म्हणे माझे जाळून संचित, करी वो उचित भेट दे। हे विठ्ठला, तू दिनवत्सल आहेस, भक्तांवर तू कृपा करतोस आणि तू भक्तांची माताच आहेस। कोणत्या कारणाने माझा तुला विसर पडला मला माहीत नाही। माझेच नशीब खोटे आहे, त्याला मी तरी काय करू। मीच खरे तर अवगुणी आहे असे मला वाटत राहते। तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझे सर्व संचित कर्म जाळून नाहीसे करून टाक आणि मला भेट देणे हेच तुम्हाला उचित आहे। तुझ विन मज कोण वसोये रे, आणिक दुसरे पांडुरंगे, लागलीशे आस पहा तुझे वास, रात्री वो दिवस लेखी ओटी, काम गोड मज न लगे हा धंदा, तुका म्हणे सदा ह्याची ध्यान। हे पांडुरंगा, तुझ्याशिवाय मला कोण सोयरे आहेत का? कोणीही दुसरा सका सोयरा नाही आहे। दुसरे कोणीही मला तुझ्याशिवाय माहीत सुद्धा नाहीत। मला तुझीच एक आशा लागली असून मी एक सारखी तुझी वाट पाहत आहे। रात्रंदिवस मी हाताच्या बोटावर मोजीत बसलो आहे। मला काही काम गोड लागत नाही आणि मला धंदा सुद्धा सुचत नाही। तुकाराम महाराज म्हणतात, देवा एक सारखे तुझे ध्यान मला लागलेले असते। पडियंती आम्ही तुझ पाशी मागावे, जीवीचे सांगावे हित गुजु, पाळशी लळळी दिन वो उत्सली, विठ्ठले कृपाळे जननी, जीव भाव तुझ्या ठेवीला पायी, तुझी सर्वा ठाई एक आम्हा, तुझी याचा संग लागूने दिवारा, नाही जात घरा अनेकांच्या, सर्व सत्ता एकी आहे तुझ पाशी, ठावी आहे देशी मागेन ते, म्हणनी पुढे मांडिली आळी, थिंकोनी या चोळी डोळे तुका। देवा, आम्हाला जे जे काही आवडतं ते तुझ्याजवळ आम्ही मागतो आहोत। आमच्या जीवामध्ये असणारी हित गुजाची गोष्ट आम्ही तुला सांगू। तू दिनावर दया करणार आहेस, तू वत्सल आहेस। हे देवा विठ्ठला, तू माझे हे हट्ट पुरव। तू वत्सल अशी माझी माऊली आहेस। आम्ही आमचा सर्व जीवभाव तुझ्या पायावर वाहिलेला आहे। तूच सर्व ठिकाणी आम्हास एक रूपाने दिसतो आहेस। विठ्ठला, आम्हाला दुसऱ्यांच्या संगतीचा वारा सुद्धा लागू देऊ नकोस। मी आता दुसऱ्यांच्या घरी कधी जाणार सुद्धा नाही। तुझ्या प्रेमाची सर्व सत्ता एकवटलेली असून मी जे मागेन ते तू मला देशील अशा माझ्या मनात विश्वास आहे। म्हणून तर हे देवा, मी तुझ्यापुढे हा हट्ट धरून बसलो आहे। मी रडून डोळे चोळत आहे। कोण पर्वकाळ पाहशील तिथ, होते माझे चित्त कासा विसू, पाठवी वाहतुकी प्रेरी जड करी, नको राखव रे पांडुरंगा, न धरावा कोप मजवरे काही, अवगुन्या न्यायी म्हणून या, काय रडविषी नेनत या पोरा, जाणत या थोरा याची परी, काय उभी कर ठेवून या कटी, बुझावी धाकुटी लढीवाळी, तुका म्हणी आता पदराशी पिळा, घाली न निराळा नवे मगू। देवा, माझे चित्त कासावीस होऊन गेलेलं आहे। तू येणार रे, येण्यासाठी तू काय एखादी चांगली तिथी किंवा मुहूर्त पाहत बसलायस की काय? देवा, तू आपल्या प्रेमाचा खाऊ मला लवकर पाठवून दे। स्वतःजवळ काही राखून ठेवू नकोस। हे विठ्ठला, माझ्यावर कुठलाच राग धरू नकोस। मी अवगुण्य असेन, अन्यायी असलो तरी माझा राग तुझ्या मनामध्ये नसावा। थोर झालेल्या आणि जाणत्या असलेल्या पोराप्रमाणे तू माझ्यासारख्या नेणत्या मुलास का रडवतोस रे? तू नुसते कमरेवर हात ठेवून का उभा राहिलेस? आपली धाकटी आणि लढीवाळ बाळे आहेत, मुले आहेत, त्यांची समजूत तू काढ ना। तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा, मी तुमच्या पदरास धरून पिळा घालीन आणि पकडून ठेवीन, मग मात्र मी काही निराळा होणार नाही, तुमच्या जवळ सातत्यानं राहीन। का हो देवा काही न बोलाची गोष्टी, का मज हिमपुटी करीत असा, कंठी प्राण पाही वचनाची आसू,
तो दिशे उदास धरिली ऐसे हिने काळी गुंथी घेतली से खोलू कान ये विटाळ होऊ माझा लाज वाटे मज म्हणविता देवाचा न पुसशी फुकाचा तुका म्हणे हे देवा तुम्ही माझ्याशी कोणत्याच प्रकारची गोष्ट का बरे बोलत नाही मला तुम्ही असे दुःखी कष्टी का करीत आहात माझा प्राण अगदी कंठाशी आला आहे आणि मी आपली वाट सारखी पाहत बसलेलो आहे तुम्ही मात्र उदास झालेले दिसत आहात माझा विटाळ सुद्धा तुम्हाला होऊ नये म्हणून तुम्ही फार मोठी खोळ घेऊन बसलेला दिसत आहात देवा मी तुमचा आहे असे म्हणवताना मला लाज वाटू लागली आहे कारण तुम्ही नुसती फुकाची चौकशीही कधी करीत नाही आहात उचित ते काय जाणावे दुर्बळे थोरीवेचे काळे तोंड देवा देतो हाका कोणी नायक ते द्वारे ओस कोणी घरी नाही ऐसे आली या तिता शब्द समाधानू करिता वचन काय वेचे तुका म्हणे तुम्हा साजे हे श्रीहरी आम्ही निलाजरी नहू ऐसे योग्य काय आहे उचित काय आहे हे माझ्यासारख्या दुर्बळाने कसे काय जाणावे आणि थोरपणाचे तोंड तर या भक्तिमार्गात काळेच आहे जाणीवेचा या ठिकाणी उपयोग नाही एखाद्या रिकाम्या घरी दारात उभे राहून अनेक हाका माराव्यात आणि त्या कुणी ऐकू नयेत अशी स्थिती आज देवा माझी झाली आहे दारी आलेल्या अतिथीस नुसत्या आदराचा शब्द सुद्धा पुरा पडतो तो फुकटचा शब्द बोलायला काय खर्च होतो का तुकाराम महाराज म्हणतात हे भगवंता तुम्हाशी हे शोभून दिसते पण आम्ही मात्र इतके निलाजरे नाहीत आम्ही मागू ऐसे नाही तुझ पासी जरी तू भिदोसे पांडुरंगा पाहे विचारुनी आहे तुझ ठावे आम्ही धालो नावे तुझ्या एका वृद्धी सिद्धी तुझी मुख्य भांडवलो हे तू आम्हा फोल भक्ती पुढे तुका म्हणे जाऊ वैकुंठा चाल तू बैसोनी निश्चिंत सुख भोगू हे पांडुरंगा आम्हाला जे हवं आहे आम्ही जे तुला मागणार आहोत ते तुझ्यापाशी नाहीच आहे म्हणूनच तू भीत आहेस असे मला वाटते देवा तू विचार करून तरी पहा आम्ही तुझ्या नामामृताने संतुष्ट झालेलो आहोत हे तुला माहीत सुद्धा आहे तुझ्याजवळ वृद्धी सिद्धी यांचेच फक्त भांडवल आहे पण ते आमच्या दृष्टीने काहीही कामाचं नाही आमच्या भक्ती पुढं ते सर्व काही फुकट आहे तुकाराम महाराज म्हणतात देवा आम्ही तुझ्या वैकुंठाला चालत चालत येऊ त्या ठिकाणी निवांतपणे तुझ्या सहवासाचे सुख भोगत राहू न लगे हे मज तुझे ब्रह्मज्ञान गोजिरे सगुण रूपपुरे लागला उशीर पतित पावना विसरोनी वचना गेला शिया जाळोनी संसार बैसलो अंगणी तुझे नाही मनी मानशीही तुका म्हणे नको रागे जो विठ्ठला उठी देई मला भेटी आता देवा तुझे ते तर्क कर्कश ब्रह्मज्ञान आणि निर्गुणाचे ज्ञान आम्हाला नको आहे तुझे हे साजरे गोजरे रूपच मला पुरे आहे आणि तेच मला आवडते जेव्हा मला भेटायला तू उशीर लावतोयस मी पतितांना पावन करणार आहे या वचनाला तू विसरून गेला आहेस असे दिसते देवा मी तर सर्व संसार जाळून टाकून तुझ्या अंगणात येऊन बसलो आहे पण याचे भान तुझ्या मनामध्ये नाही असे मला दिसते तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही रागावू नका उठा मला आता लवकर भेट द्या कमोदिनी काय जाणे तो परिमळू भ्रमरस कळ भोगितशी तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम आम्हीच ते प्रेम सुख जाणू माते त्रण बाळा दुधाची ते गोडी ज्याची नये जोडी त्याशी कामा तुका म्हणे मुक्ता फळ शिंपी पोटी नाही त्याची भेटी भोगती देवा कमळाला सुवास असतो पण तो कमळाला घेता येत नाही किंवा जाणवत नाही त्याचा भोग इतर भुंगेच घेत असतात त्याप्रमाणेच तुझ्या नामाची गोडी तुला काय खाऊ त्याचे प्रेमसुख केवळ आमच्या सारख्या भक्तांनाच माहीत आहे गायी गवत खाते पण त्याच्यापासून त्या गवतापासून निर्माण झालेले जे दूध असते ते मात्र तिच्या वासरासाठीच असते त्याची गोडी तिच्या बाळालाच समजणार ज्याची त्यास गोडी उपयोगी पडत नाही हेच खरे तुकाराम महाराज म्हणतात शिंपल्याच्या पोटामध्ये मोती असतात पण ते त्यांच्या पोटात आहेत तोपर्यंत त्यांचे सुख उपभोगता येते त्याप्रमाणे जेव्हा तुझ्या नामाचे सुख आम्हीच भोगणार आहोत काय सांगो तुझ्या चरणांच्या सुखा अनुभव ठाऊ का नाही तुझ बोलता हे कैसे वाटे खरेपण अमृताचे गुण अमृताशी आम्ही एकेका ग्वाही मायकुते जाणो ते निरुते सुख दोघे तुका म्हणी अम्मा मोक्षाचा काटाळा का तुम्ही गोपाळा नेनायसे देवा तुझ्या चरण सुखाविषयी आम्ही तुला काय सांगावं
तो सुखाचा अनुभव तुम्हाला कधी येणं शक्यच नाही। तुमच्या चरण सुखाचे वर्णन तुम्हाला खरे सुद्धा वाटणार नाही। अमृताचे गुण काय अमृतात समजतात। तुझ्या चरणामृताचे सुख किती अवर्णनीय आहे याची साक्ष केवळ आमची आई श्री लक्ष्मी किंवा रुक्माई यांनाच माहित आहे आणि तिची लेकरे यांना देता येण्यासारखे आहे। ते सुख आम्ही दोघेही जाणू शकतो। तुकाराम महाराज म्हणतात, देवा आम्हाला तुमच्या त्या मोक्षाचा फार कंटाळा आला आहे हे तुम्ही जाणता आहात। देखून या तुझ्या रूपाचा आकार उभा कटिकर ठेवून या, तेने माझ्या चित्ता होते समाधान, वाटते चरण न सोडावे, मुखे गातो गीत वाजवितो टाळी, नाचतो रावळे प्रेम सुखे, तुका म्हणे मज तुझ्या नामा पुढे, तुच्छ हे बापुढे सकळी काळ। तू कटीवर हात ठेवून विटेवर उभा आहेस अशा प्रकारचा तुझ्या रूपाचा आकार पाहून मी फार संतुष्ट झालो आहे। त्यामुळेच माझ्या चित्ताला केवढे समाधान होत आहे म्हणून सांगू, तुमचे चरण सोडावे तसे मला वाटतच नाही। सुखाने मी तुमच्या स्मृतीचे गीत गात आहे आणि आनंदाने टाळी वाजवत आहे। या तुमच्या देवळामध्ये मोठ्या भक्ती सुखात तल्लीन होऊन मी नाचत आहे। तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुमच्या एका नामापुढे बाकी इतर सर्व गोष्टी अगदी तुच्छ आहेत। आता येणे विन नाही आम्हा चाडू, कोण बडबड करी वाया, सुख त्याची दुःख पुण्य पाप खरी, हे तू आम्हा बरे कळू आले, तुका म्हणे वाचा वाहिली अनंता, बोला याची आता काम नाही। या एका ईश्वराच्या नामाशिवाय आम्हाला दुसऱ्या कशाचीही गरज नाही। आता व्यर्थ इतर बडबड तरी कशाला करायला हवी। जे मुक्तीचे सुख आहे ते खरे म्हणजे दुःख आहे, पुण्यकारक वाटते ते पाप आहे हे आम्हास चांगले कळून आलेलं आहे। तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही ही आमची वाणी त्या अनंत स्वरूप असणाऱ्या देवाला वाहिलेली आहे, आता बोलायचे काही काम उरलेले दिसत नाही। बोलू बोलणे मरुणी आजने, असो नी नसने जनी आम्हा, भोगी त्याग झाला संगीत असंग, तोडिले लाग माग दोन्ही, तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा, पुसने ते पुसा पांडुरंगा। ज्याच्याविषयी बोलता येणं शक्य नाही त्याच्याविषयीच आम्ही बोलत राहू। आम्ही देहबुद्धीने मरून जगलेलो आहोत, सर्व प्रकारच्या उपभोगाविषयी आमच्या मनामध्ये त्यागबुद्धीचा उदय झालेला आहे आणि सर्व संघाविषयी असंग निर्माण झाला आहे। आमच्या दृष्टीने सर्व भोग हे सर्व संघ नारायण स्वरूप झाल्यामुळे आपोआपच त्यांचा त्याग घडून येत आहे। तुकाराम महाराज म्हणतात, मी वरून जसा दिसतोय खरे तर तसा नाही। माझ्या खऱ्या स्वरूपाविषयी तुम्हाला काही विचारायचं असेल तर या माझ्या पांडुरंगाला विचारा। अधिकार तैसा दाविले मार्ग, चालत आहे मग कळो येते, जाळू नये नाव पावले नी पारू, मागील आधार भवतांचा, तुका म्हणे रोग वैद्याची अंगी, नाही करी जगी उपकारू। ज्याचा जशा प्रकारचा अधिकार असेल त्याला त्या त्या प्रकारचा मी उपदेश केलेला आहे, त्याला त्या त्या प्रकारचा मी मार्ग दाखवला आहे, त्या दाखवलेल्या मार्गाने तो जर गेला तरच त्याला कळून येईल। एकदा नदी पार झाल्यानंतर नाव जाळून टाकू नये, कारण पाठीमागून येणाऱ्यांना त्या नावेचा आधार असतो, ती त्यांच्या दृष्टीने फार महत्वाची असते। तुकाराम महाराज म्हणतात, वैद्याच्या अंगी रोग नसले तरी सुद्धा जगातील अनेकांवर उपकार करण्यासाठी तो स्वतःजवळ पुष्कळ औषधे वाजवित असतो। त्याप्रमाणे आम्ही सुद्धा या भवनदीच्या पार आलेलो आहोत, मात्र पाठीमागून येणाऱ्यांसाठी आम्ही नावा पाठीमागं सोडलेले आहेत। संसारतीही केला पाठ मोरा, नाही द्रव्यदारा जया चित्ती, शुभाशुभ नाही हर्षामर्ष अंगी, जनार्दन जगी होऊन ठेला, तुका म्हणे देहे दिला एक सरे, जयाशी दुसरे नाही मग। ज्याच्या चित्तामध्ये स्त्री आणि द्रव्य यांच्याबद्दल आसक्ती नाही त्यांनी संसारास पाठमोरे केले आहे असे समजावे। त्याने संसार सोडला आहे असे मानायला काहीच हरकत नाही। ज्याला शुभ अशुभ यांच्याबद्दल सुख किंवा दुःख वाटत नाही तो या जगामध्ये प्रत्यक्ष जनार्दनच होऊन राहिला आहे असे समजावे। तुकाराम महाराज म्हणतात, ज्याने आपला देह नेहमीच देवास समर्पण केला आहे त्यास या जगामध्ये दुसरे काही शिल्लक राहिले आहे असे नाही। देह बुद्धी वसे लोभ जया चित्ते, आपुले जाणते परावे जे, तयाशी चालता पाहिजे सिदोरी, दुःख पावे करी असत्य तू, तुका म्हणे धर्म रक्षाया कारणे, छाया इच्छी उन्हे तापला तू। ज्याची देहबुद्धी नाहीशी झालेली नाही आणि ज्याच्या चित्तात लोभ वस्ती करून राहिलेला आहे
तोही आपले दुसऱ्याचे असे समजून वागत असतो, त्याच्या मनामध्ये भेद असतो, त्याला मात्र या जन्माची वाटचाल करीत असताना पुण्याची शिदोरी त्याच्या बरोबर असलीच पाहिजे। असत्य कर्म केल्यास त्याला दुःख होईल। जो उन्हाने तापलेला आहे त्यालाच शीतल छायेची जरुरी वाटत असते। धर्म रक्षण करण्यासाठीच असा प्रयत्न केला पाहिजे, असे तुकाराम महाराज म्हणतात। काळी खाजला हा अवघा कारू, उत्पत्ती संहार घडामोडी, बीज तो अंकुर आच्छादिला पोटी, अनंता शेवटी एकाची। तुका म्हणे शब्दी व्यापिले आकाश, गुढार हे तैसे कळू नये। हा काळ जगाची निर्मिती आणि संहार यांच्या घडामोडीत जो जगाला आकार आलेला आहे तो सारखा खात आहे। ज्याप्रमाणे निर्माण होणारा अंकुर त्या बीजाच्या पोटीच सामावलेला असतो, त्याप्रमाणेच कल्पांताच्या शेवटी सर्व चराचर विश्व त्या एकाच्याच पोटामध्ये विलीन होत असते। तुकाराम महाराज म्हणतात, हे सर्व आकाश शब्दांचेच आहे, हे गुह्य कसे कळून येत नाही। अनेक काळी नसले उपाय, धरावे अपाय विठोबाचे, अवघेची पुण्य असे तया पोटी, अवघी आतुटी होय पापा, अवघी मोकळी अवघी आकाळी, उद्धरती कुळे नरनारी। काळ वेळ नाही गर्भवास दुःखी, उच्चारिता मुखे नाम एक। तुका म्हणे काही न लगे सांडावे, सांग तसे भावे घेती तया। या कलियुगामध्ये दुसरा कोणत्याच प्रकारचा उपाय करायची गरज नाही। एका त्या विठोबाचे पाय धरले म्हणजे सर्व काही आले, मग सर्व पुण्य त्यांच्या पोटामध्ये आले आहेत असे समजावे, त्यामुळेच सर्व पापांचाही नाश खात्रीपूर्वक होईल। या विठ्ठलाचे चिंतन केल्यानंतर सर्वांना सर्व काळ मोकळाच वाटेल, त्यामुळेच सर्व स्त्री पुरुषांची आपली कुळे उद्धरून जातील। श्रीहरीचे नाव मुखाने उच्चारण्यास काही काळवेळ पाहण्याची गरज नाही, त्या परमेश्वराच्या नामाने गर्भवासाची दुःखे दूर होऊन जातात। तुकाराम महाराज म्हणतात, यासाठीच काही सोडून देण्याची गरज नाही। जो कोणी भक्तिभावाने हे नामस्मरण करीत असेल त्यालाच मी हे सांगत आहे। कारी माझा तुझो नये कळवळा, असो निजवळा हृदयस्था, अगा नारायणा निष्ठुरा निर्गुणा, केला अशोक नेना कंठस्फोट। काही चित्त नाही पावले विश्रांती, इंद्रियांची गती कुंटेची ना। तुका म्हणे कारी धरिएला कूप, पाप सरले नेनो पांडुरंगा। देवा तू माझ्या इतक्या जवळ आहेस, इतक्या जवळ आहेस की माझ्या हृदयामध्येच तुझा निवास असताना सुद्धा तुला माझा कळवळा कार्य येत नाही। हे देवा नारायणा, तू निष्ठूर आणि निर्गुण आहेस असे वाटते, कारण मी घसा फोड करून उरस्फोट करून शोक केला तरी सुद्धा त्याबद्दल तुला काही का समजत नाही रे। माझे चित्त का विश्रांती पावत नाही, मला विश्रांती का वाटत नाही, विषयाकडे असणारी इंद्रियांची गती माझी का कुंठित होत नाही। तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुम्ही असा राग माझ्यावर का धरला आहे? पांडुरंगा, अजून माझे पाप संपले नाही की काय? दीनानाथा तुझी वृद्धे चराचरू, घेशील कैवार शरणागता, पुराणी जे तुझे गर्जती पवाडी, ते आम्हा रोकडे कळू आले। आपल्या दासांचे न साहसी उने, उभा त्या कारणे राहिलासे, चक्र गदा हाती आयुधे अपारी, नून तेथे पुरे करू द्यावे। तुका म्हणे तुझ भक्तीचे कारण, कराव या पूर्ण अवतारू। तुला आलेले जे शरणागत असतील त्यांचा सांभाळ करणे, त्यांची बाजू सावरणे हीच तुझी प्रतिज्ञा आहे। पुराणातून तुझ्या कीर्तीचे पवाडे गर्जून सांगितलेले आहेत हेच आम्हास कळून आले आहे। तुझ्या भक्तांना जर काही कमी पडले तर ते तुला सहन होत नाही, त्यांच्या मदतीसाठी तू अखंडपणे उभा असतोस। यासाठीच तुझ्या हातामध्ये अपार अशी चक्र गदा इत्यादी हत्यारे धारण केलेले आहेस, ज्या ठिकाणी कमी पडेल ते पूर्ण करण्यासाठी तू धावत जातोस। तुकाराम महाराज म्हणतात, देवा भक्तीचे कार्य पूर्ण करण्यासाठीच तुझा अवतार झालेला आहे। वर्णू महिमायशी नाही मज वाचा, न बोलवे साचा पार तुझा, ठाईची ही काया ठेविली चरणी, आता वाळूनी काय सांडू। नाही भाव ऐसा करू तुझी सेवा, जीव वाहू देवा तोही तुझा। मज माझी काही न दिशे पाहता, जे तुझ अनंता समर्पावे। तुका म्हणे आता नाही मज थारू, तुझे उपकार फेडावया। देवा तुझे गुणगान गावे, तुझा महिमा पूर्णपणे वाखाणावा, अशी माझ्याजवळ वाणी नाही, तुझ्या महिम्याचा अंत वर्णन करता येणार नाही।
असाच तो महिमा अवर्णनीय आणि अपार असा आहे। हे माझे मूळचे शरीरच देवा, मी तुझ्या पायावर अर्पण केले आहे। आता आणखी ववाळून टाकण्यासारखे माझ्याजवळ दुसरी आहे तरी काय? जेव्हा तुमची सेवा करावी असा भावत नाही, तुला समर्पण करण्यासाठी, तुला अर्पण करण्यासाठी माझे म्हणून असे माझ्याकडे काहीच शिल्लक राहिलेले नाही। तुकाराम महाराज म्हणतात, तुझे अनंत उपकार फेडावेत यासाठी माझ्याजवळ काही आधारच राहिलेला नाही। नाही सुख मज न लगे हा मानू, न राहे हे जन काय करू, देह उपचारी पोळ तसे अंग, विषतुल्य चांग मिष्टान्न ते, नाही कविस्तुती वाणीता थोरीव, हो तो माझा जीव कासा विसू, तुझ पावी ऐशी सांगा काही कळा, नको मृग जळा गोऊ मज, तुका म्हणी आता करी माझे हित, काढावे जळतो आगीतुनी। देवा मला मान नको, हा मान मिळणं हे काही माझं खरं सुख नाही, पण हे लोक ऐकत नाहीत त्याला मी तरी काय करू, त्यांच्या सुखोपचाराने माझे हे अंग पोळून निघत आहे, चांगले गोड मिष्टान्न मला विषाप्रमाणे कडू लागत आहे। कुणी माझी स्तुती जर केली, कुणी थोरवी वर्णन केली तर ती ऐकावी असे मला वाटत नाही, त्यामुळे माझा जीव फार कासावीस होऊन जातो। विठ्ठला मी तुला येऊन मिळेन अशी एखादी कला माझ्या अंगामध्ये दे, आता या भ्रांत मृगजळामध्ये मला ओढून घेऊ नकोस। तुकाराम महाराज म्हणतात, आता माझे काही हित करा, मला या अग्नीतून जळताना काढा, या संसाराच्या आगीतून मला मुक्त करा। न मिळू खावया न वाढो संतानू, परी हा नारायण कृपा करू, ऐशी माझी वाचा मज उपदेशी, हा निक लोकाशी हेची सांगी, विटुंब शरीर होत का विपत्ती, परी राहो चित्ती नारायण, तुका म्हणी नाशिवंत हे सकळू, आठवे गोपाळ तेची हितू। देवा मला खायला मिळालं नाही तरी चालेल, मला संतती नाही झाली तरी चालेल, परंतु या नारायणाने मात्र माझ्यावर कृपा करावी, अशा प्रकारचा उपदेश माझी वाचा माझ्या मनास वारंवार सांगत आहे आणि इतर लोकांनाही असेच सांगत असते। माझ्या शरीराची विटंबना झाली तर होऊ दे, माझ्यावर आणखी संकटे आली तर येऊ देत, पण माझ्या चित्तामध्ये त्या नारायणाने सातत्याने राहिले पाहिजे। कारण तुकाराम महाराज म्हणतात, या माझ्या नारायणाशिवाय सर्व नाशवंत आहेत आणि गोपाळाची आठवण येणे यामध्येच खरे खरे हित आहे। पिंड पोसावे हे अधमाचे ज्ञानू, विलास मिष्टान्न करुणिया, शरीर रक्षावे हा धर्म बोलते, काय असे हाते तयाशिया, क्षणभंगुर हे जायन कळता, ग्रास गेली सत्ता नाही हाते, करवतीले देहे कापियेले मांसू, गेले वनवासा शुकादिक, तुका म्हणी राज्य करिता जनकु, अग्नि माझी एक पाय जळे। केवळ शरीराचे रक्षण करणे, पिंडाचे पोषण करणे हे अधमाचेच ज्ञान आहे। विलास करून मिष्टान्न सेवन करून आपलाच देह पुष्ट करावा असे त्यांना वाटते। शरीराचे रक्षण करणे हा एक धर्म आहे असे ते बोलतात, पण खरे जर पाहिले तर शरीराचे रक्षण करणे काही त्यांच्या हातामध्ये असते, तो एक तर क्षणामध्ये नाहीसा होणार आहे, न समजताच तो नाहीसा होऊन जातो। हातामधील घास सुद्धा पोटात जाईल का नाही याची खात्री नसते। अनेक साधकांनी देवाची प्राप्ती व्हावी म्हणून आपला देह गर्भवतीने कापवून घेतला, मांस काढून टाकले, देहाचे हालहाल केले आहेत, शुकादिकांसारखे तर वनवासाला सुद्धा गेले। तुकाराम महाराज म्हणतात, जनक राजा राज्य करीत असताना त्याचा एक पाय अग्नीमध्ये जळत असताना सुद्धा त्याला त्याचे भान नव्हते। शरीर कष्टविणे किंवा त्याचे लाड करणे यामध्ये काही नसून तुमच्या मनातील भाव कसा आहे हीच गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे। जरी माझी कोणी कापितील मानू, तरी नको आन वधोजी हुई, सकळा इंद्रिया ही माझी विनंती, नका होऊ परती पांडुरंगा, अनेकांची मातू नाही कावी कानी, अनेक नैनी न पहावे, चित्ता तू आपाई राहावे अखंडित, होऊने निश्चित एक विधू, चला पाय हातो हेची काम करा, माझ्या नमस्कारा विठोबाच्या, तुका म्हणी तुम्हा भय काय करी, हा मुसा कैवारी नारायण। हे माझे जिभे, जरी कुणी माझी मान कापून निघाले तरी सुद्धा पांडुरंगाच्या नामाशिवाय दुसरे काही बोलू नकोस। माझ्या सर्व इंद्रियांना हीच माझी विनंती आहे की त्यांनी विठ्ठलापासून दूर जाऊ नये, दुसऱ्या कुणाचीही गोष्ट त्यांनी ऐकू नये, त्या विठ्ठलाशिवाय दुसऱ्या कुणाचे या डोळ्याने रूप पाहू नये। हे चित्ता, या विठ्ठलाच्याच पायी अखंड वस्ती करून रासावेस, तू निश्चिंत होऊन
त्या ठिकाणी स्थिर होऊन राहावेस। या हातपायानो चला तुम्ही हेच काम करा, माझ्या विठ्ठलास नमस्कार करणे हेच तुमचे काम आहे। तुकाराम महाराज म्हणतात, मग तुम्हाला कसली भीती आली आहे? आमचा कैवार घेणारा तो एक नारायणच आहे ना। करिषिते देवा करी माझे सुखे, परी मी त्याचे मुखे न म्हणे संत। जया राज्य द्रव्य करणे उपार्जना, वश दंभ माना इच्छे झाले। जगदेव परी निवडीन निराळे, ज्ञानाचे आंधळे भारवाही। तुका म्हणे भय न धरी मानसी, ऐशियाचे विषयी करिता दंडू। देवा तुला जे माझं करायचं असेल ते कर, पण त्यांना माझ्या मुखाने मी कधी संत म्हणणार नाही। तर ज्यांना राज्य द्रव्य मिळवणे हेच नेहमी करायचे असते आणि जे नेहमी दंभ मान यांच्या इच्छेला वश झालेले असतात त्यांना मी कधी संत मानणार नाही। सर्व जग ईश्वर स्वरूप आहे असे असले तरी सुद्धा मी त्यांना निवडून वेगळे काढीन। ते ज्ञानाने अंधळे झालेले असून निवळ भारवाही आहेत। तुकाराम महाराज म्हणतात, यांना दंड करण्यासाठी मी माझ्या मनात थोडे सुद्धा भय धारण करणार नाही। म्हणविती ऐशी ऐकतो संत, न देखी जे होत डोळा कोणी। ऐशी यांचा कोण मानिते विश्वासू, निवडे तो रस घाई ढाई। पर्जन्याचे काळी वाहळाचे नदू, ओसरता बुंद न थारीची। हेरे आयशा गारा दिसते दुरून, तुका म्हणे घन न भेटे तू। अनेक लोक ज्यांना संत संत असे म्हणतात त्यांची नावे मी ऐकत आहे, पण अजून डोळ्याला मात्र मला कोणी दिसलेले नाही, अशाचा विश्वास कोण धरणार? अनेक संकटामध्ये ज्यांची शांती कधी ढळत नाही तेच खरे संत असतात। खूप पाऊस पडत असताना साध्या साध्या नाल्यांना ओढ्यांना मोठ्या नद्यांचे स्वरूप येते, पण पाण्याचा पूर ओसरून गेला, पाऊस थांबला, त्या ठिकाणी थेंब सुद्धा उरत नाही। गारा दुरून हिऱ्याप्रमाणे दिसतात, पण घनाच्या आघातांची त्यांच्याशी भेट पडली की त्याचे खरं स्वरूप स्पष्ट दिसून येतं। म्हणून जे खरोखर आघातामध्ये टिकतात तेच खरे संत असतात। अति वाद लावी एक बोट सोंग जावी, त्याचा बहुरूपी नटू, नवे वैष्णव तू चाटू। प्रतिपाळी वाळी एक पुजी एका छळी, तुका म्हणे नाही भूतदया ज्याचे ठाई। जो अतिवाद करणारा आणि जो कपाळावर एका बोटाची रेग ओढून गंध लावणार आहे, किंवा जो एक बोट करून ब्रह्म एक असल्याचे सांगणार आहे, त्याचे सर्व ढोंग असते, त्याचा तो वेश फसवा आहे, तो खराखुरा वैष्णव नसून तो सावट आहे असे समजावी। तो एकाचे प्रतिपादन करतो, दुसऱ्यास दूर करतो, एकाची पूजा करतो आणि दुसऱ्याला छळत राहतो। तुकाराम महाराज म्हणतात, अशाच्या ठिकाणी भूतदयाही असत नाही।